महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 32वा पदवी प्रदान समारंभ नुकताच संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल तथा कृषी विद्यापीठाचे कुलपती सी विद्यासागर राव प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे कृषी आणि फल उत्पादन मंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती पांडुरंग फुंडकर, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे, कुलगुरू डॉक्टर के पी विश्वनाथा, अधिष्ठाता डॉक्टर अशोक फरांदे, कुलसचिव डॉक्टर दिलीप पवार, याबरोबरच विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार प्रकाश गजभिये, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार राहुल जगताप, डॉक्टर भास्कर पाटील आदी उपस्थित होते. या पदवी प्रदान समारंभाप्रसंगी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस किरण कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तरुण कृषी पदवीधरांमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांनी आत्मविश्वासाने भविष्यातील कृषी क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जावे. यापुढील काळात जैव तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या योग्य समन्वयातून भारतीय शेतीची प्रगती होईल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. तर यावेळी राज्याचे राज्यपाल आणि कृषी विद्यापीठाचे कुलपती विद्यासागर राव यांच्या शुभहस्ते पदवी प्रदान करण्यात आल्या. यामध्ये 73 विद्यार्थ्यांना PhD, 346 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी आणि 3,365 विद्यार्थ्यांना पदवी असे एकूण 3,784 पदव्या प्रदान करण्यात आल्या. विद्यासागर राव यांच्या हस्ते सन 2016-17 मध्ये BSc कृषी पदवीत प्रथम आलेली कुमारी बोरस्ते आरती आनंदराव, BSc उद्यान विद्यामध्ये प्रथम आलेली कुमारी औटी पूजा बालू, कृषी अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला गुरगुणे अशोक दिगंबर यांना सुवर्ण पदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू विश्वनाथा यांनी विद्यापीठाचा कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला. विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंत 1,02,127 विद्यार्थ्यांना कृषी पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदव्या देण्यात आल्या आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. समारंभाला विद्यापीठाचे विद्या परिषदेचे सदस्य, संशोधन आणि विस्तार शिक्षण परिषदेचे सदस्य कुलगुरू डॉक्टर विलास भाले, कुलगुरू डॉक्टर वेंकटेश्वरल्लू, कुलगुरू डॉक्टर तपसा भट्टाचार्य, कुलगुरू डॉक्टर तपस भट्टाचार्य, माजी कुलगुरू डॉक्टर SN पुरी, डॉक्टर YS नेरकर, डॉक्टर राजाराम देशमुख, डॉक्टर किसनराव लवांडे, डॉक्टर AS मगर, डॉक्टर TA मोरे, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, श्री साई संस्थांचे अध्यक्ष चंद्रशेखर कदम, संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर किरण कोकाटे, संचालक संशोधन डॉक्टर शरद गडाख, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, नियंत्रक विजय कोते, मान्यवर पत्रकार, सहयोगी अधिष्ठता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी जो खुलासा केला, पत्रिका छापायच्या आधी गव्हर्नर ऑफिस कडून त्यांनी कनेक्शन घेतला. गव्हर्नर ऑफिसनं ज्यावेळेला ओके केलं त्यावेळेला त्यांनी पत्रिका छापली आणि त्यांनी त्याचं असं म्हणणं की गेल्या 3 वर्ष जशी पत्रिका छापली तशीच मी छापली. यापुढे काही दुरुस्त करायची असेल तर राज्यपाल साहेब, आता जे राज्याचा अवेळी पाऊस झाल्यानंतर म्हणजे परतीच्या पावसाच्या वेळेस त्यावेळेस कापूस आणि सोयाबीन सारख्या पिकाचं नुकसान झालं, त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश कालच दिले. त्याच्यावर परतीच्या पावसानं शेतकऱ्याचं ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याचे ताबडतोब पंचनामे करावे असे कलेक्टरला आदेश. आज कन्व्हेकेशन राहुरी कृषी विद्यापीठाचा कार्यक्रम झाला, महामहिम राज्यपाल आले, त्याचबरोबर कृषी व हॉर्टिकल्चर मिनिस्टर आमदार फुंकर साहेब आले, कम्युनिकेशन फॉर्म झाला. परंतु यामध्ये या प्रिमायसिसमध्ये कार्यक्रम होत असताना कोणालाही विश्वासात घेतलं नाही आणि कुलगुरूंनी स्वतःचं नाव त्या पत्रिकेमध्ये महामहिम राज्यपालाच्या वरती टाकलं, ते नियमाला धरून नाही, हा राजशिष्टाचार नाही म्हणून त्याचा भंग झालेला. या संदर्भामध्ये आता आम्ही सत्तेत असल्यामुळे या काय करायचं किंवा जो घटनात्मक दृष्ट्या अधिकार मिळतो त्या दृष्टिकोनातून या घटनात्मक दृष्ट्या अधिकाराचा वापर करून हक्कभंग प्रस्ताव आणता येतो का या संदर्भामध्ये सुद्धा मी ठरणार आहे आणि म्हणून
जी पत्रिका छापली गेली की ज्याच्यामध्ये व्हाईस चान्सलरचं वरती नाव, त्याच्याखाली गव्हर्नरचं नाव, त्याच्याखाली प्रो चान्सलरचं नाव, ही असा शेड्यूल कुठेही नसतो आणि त्याच्यामध्ये आमच्या हक्काचा भंग झालेला आहे. अनेक विधानसभा सदस्याला देखील इन्व्हाइट केलं नाही, खासदारांना इन्व्हाइट केलं नाही. अशा प्रकारचा डिनाय करणं किंवा इरिस्पेक्ट करणं हे संयुक्ती नाही. आपली संस्कृती आणि कल्चर हा आदर करण्याची आहे. हा अनादर करणं एखाद्याला कोणाला अधिकार दिलेला नाही आणि जर ते अधिकार अशा पद्धतीने असतील तर त्यांना नियमाने, कायद्याने आणि अधिकारानं योग्य त्या सूचना आणि योग्य त्या अधिकाराचा वापर करून सूचना देण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई करतात. सर, तुम्ही सांगितलं की आवाम राष्ट्रपतीचं नाव आहे, काय कसं ते जाणीवपूर्वक केलेली चूक आहे. कारण एकदा दोनदा गेल्या कन्व्हेन्शन मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं वर्तन केलं. त्यानंतर किसान सभेचं जे आयोजन केलं होतं त्यामध्ये देखील मी पालकमंत्री असताना माझ्या नंतर त्यांनी भाषण केलं आणि त्याच्या खाली माझं नाव टाकलं. हा नाव कुठं टाकणं कुठं नाही टाकणं हा शेवटी घटनात्मक आणि जो राजशिष्टाचार आहे आपला, जी सामान्य प्रशासनाने घालून दिलेले नियम, अटी आणि मार्गदर्शक सूचना आहे, त्याचा तंतोतंत अंमलबजावणी केली पाहिजे. आणि मग राज्यपालाचा कार्यक्रम असेपर्यंत ही गोष्ट काही मीडिया पुढे किंवा अशी करणं संयुक्ती वाटली नाही. कार्यक्रम शेवटी विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत कष्ट घेऊन अभ्यास करून त्यांनी प्राईज मिळवलेलं असतं, त्यांच्या कुठेही कार्यक्रमात डिस्टर्ब होता कामा नये. आणि म्हणून साठी या संदर्भामध्ये योग्य त्या ठिकाणी निश्चित स्वरूप. वेद न्यूज साठी प्रतिनिधी विलास गिरे, राहुरी.